his boyfriend ahe. Smart, nice guy, but nothing serious. I mean, it doesn't even matter to me. पण त्याच्याबद्दलची एक गोष्ट जी मला खूप आवडते ती म्हणजे तो यशस्वी आहे. मला यशस्वी पुरुष आवडतात. ऍक्च्युली सक्सेस इज अ टर्न ऑन टू मी अँड इट्स सो आयडियल. आणि माझ्या आजूबाजूला जितकी यशस्वी माणसं असतील ना तितकं मला इन्स्पिरेशन मिळत राहील की मला त्यांच्यासारखं सक्सेसफुल व्हायचं आणि लवकरात लवकर राईट हिअर राईट नाव. अँड I don't think there's anything wrong about it. Now there is, right? No, no, no. There's nothing wrong in that. Yashasvi vaichi swapna baghnat kai chuk nahiye. Just that tumhi kutla marga nivadta. I'm so sorry to interrupt you. Aplyala lagges nigayla hava Rujucha ghari. Rujukade? Kai ga, kai zalo? Anything serious? Mi tumhala jata jata sangte na atta nigna jasta mahatvacha hai, please. सॉरी अनुष्का आम्हाला निघावं लागेल. आपण ही मीटिंग नंतर कधीतरी करूया. एक्स्ट्रीमली सॉरी बेबी. नो प्रॉब्लेम, यू कंटिन्यू. म्हणजे मी तर थांबू शकते ना. एनिवे तुमचे हस्बंड आता येतीलच आणि त्यांनी एवढी वेळ दिली आहे तर. नो वे अनुष्का, म्हणजे तुझी ही फिलॉसॉफी ऐकल्यानंतरही मी माझ्या नवऱ्याला तुझ्याबरोबर एकट्याला सोडणार नाही. आफ्टर ऑल तोही यशस्वी आहे. मन मॅम तुम्ही पण. मला माझ्या लिमिटेशन्स माहिती आहेत आणि तुमच्याकडून मी खूप शिकले. हे बाई, हे चार चौघात चुकूनही पुन्हा बोलू नकोस हा, नाहीतर उगाच लोकांचे गैरसमज व्हायचे माझ्याबद्दल. ठीक आहे, मी निघते. टेक केअर. थँक्यू, बाय. निघूया आता, झाले गप्पा. होय, मी आलेच गाडीची चाल. मुक्ता, एक्झॅक्टली काय झालंय सांगशील का? मला पण काय झालंय ते नक्की माहिती नाहीये, पण रुजूने स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतलंय. काय? हो, म्हणजे मला तसा आदितीचा फोनच आला होता. खूप रडत होती यार ती. तिला काही सांगताच येईना नीट. आय थिंक रुजू पिढी बरोबर परत भांडली असणार. अगं आता एवढा नेकलेस वगैरे दिल्यावरही काय गरज आहे तिला भांडण करायची? मला ना रुजूचा प्रॉब्लेमच कळत नाही. पुन्हा काहीतरी संशय डोक्यात घेऊन बसली असणार. सिरियसली शी इज इम्पॉसिबल यार. गाईज, आपण प्लीज हे नंतर डिस्कस करूया का? आता निघूया का आपण? रुजू तर ठीक आहे यार, पण त्या आदितीचा जीव टांगणीला लागलाय. रडून रडून हालत खराब झाली असेल तिची. काय कॉन्ट्रास्ट बघायला मिळतो यार आयुष्यात कधी कधी. इथे आपली झंपट रुजू आणि दुसरीकडे या धन्नोची अनुष्का जिला कशाची काहीच पडलेली नाहीये. ए प्लीज हा, माझी वगैरे काही नाही. ती जस्ट इंटर्न होती यार माझ्या कॉल सेंटर मध्ये आणि मी तुमच्या देखतच तिला सांगितलं ना की ती माझ्याकडून काहीही शिकलेली नाहीये. पण खरंच यार आजकालची जनरेशन खूप फास्ट आहे. फास्ट? सुपर फास्ट आहे ती बाई. बघ ना, जी मुलगी 2 वर्षापूर्वी ट्रेनी म्हणून जॉईन झाली होती ती आज कुठच्या कुठे आहे. तिच्या कंपनीने US एक्सपान्शन साठी कॉन्टॅक्ट क्रिएट करायला तिला एकटीला पाठवलंय. कॅन यू बीट दिस? पण सिरियसली हा, हल्लीच्या जनरेशन कडून आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे. हे असं शिकायचंय तुला तिच्याकडून? पूर्वा, तुला तिच्याकडून शिकायची काही गरज नाही. तू स्वतःचे जे फंडे वापरतेस ना त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात काही कमी कॉम्प्लिकेशन केलेली नाहीये. बस टॉन्ट मारायचा चान्स सोडू नकोस हा तू. माझं असं म्हणणं की रुजूने यातून काहीतरी शिकलं पाहिजे. स्पेशली छोट्या छोट्या गोष्टी सोडून देणं शिकलं पाहिजे. असं ब्रॉड माइंडेड व्हायला हवं यार. निघूया. हो उमी, तू पुढे बन. मला माहितीये मी हे असं वागून एक प्रकारे तुमचा विश्वासघात करते, पण माझ्याकडे आता दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाहीये. मी आता आणखी जगू शकत नाही. माझा नाही लाज आहे. माझ्या अतिथीची काळजी घ्या.
मला माहिती तुम्ही घ्यालच. तुमच्याच भरोशावर तिला सोडून जाते. कायम एकत्र राहा. लव तुमची मूर्ख 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 मैत्रीण सुजाता. आम्ही तुला काहीही प्रश्न नाही विचारणार. प्लीज दार उघड. हो रुजू 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 अगं बघ आदिती रडते तिच्यासाठी तरी दार उघड ना. रुजू रुजू काय मालूम पडा हा दरवाजा उघड रुजू. मी नाही उघडणार. रुजू दार उघड रुजू प्लीज. रुजू अगं काय करतेस उघड ना दार. मला हे प्रकरण ना वेगळंच वाटतंय. आय थिंक आपल्याला दार तोडायला हवंय. मला हे दुसरा कुठलाच पर्याय दिसत नाहीये. अरे पण ती आज काय करत असेल. डोकं फिरलंय तिचं. रुजू तीन म्हणायच्या आत तू आता दार उघडलं नाही तर आम्ही दार तोडतोय. रुजू रुजू अदिती एक दोन पटकन उघड नाही तर आम्ही दार तोडू. रुजू कदाचित लगोरी यातन काहीतरी मार्ग काढू शकेल. रुजूचा तू तू का आशा सोडून दिलास. पण लगोरी काय करणार. मला कोणाला कायद्याने शिक्षा नाही करायची आणि ना अद्दल घडवायची कोणाला. हा माझा पराभव आहे. माझ्या प्रेमाचा पराभव आहे. स्वतःला संपवल्याशिवाय हा प्रश्न नाही सुटणार. आता याच दुसरं कोणतंच उत्तर नाहीये. रुजू तू तर तुझं जीवन संपवशील. रुजू म्हणा किती तीच काय कशी जगेल तुझ्याशिवाय. एकदा ठरवलंस तर नको पुन्हा मागे होऊन बघू. जे काय व्हायचं ते होईल. निदान तुझ्या दृष्टी आड तरी घडेल. हे बघ रुजू आम्ही आहोत का सगळ्या तुझ्या बरोबर. प्लीज दार उघड उघड रुजू. रुजू तू तुझं काही बरं वाईट करून घेतलंस तर हाती काहीच येणार नाही. रुजू रुजू काय करतेस. वेडी आहेस का तू. काय करतेस तू. अरे लाज नाही वाटत असं करायला. रुजू काय झालंय एवढं. रुजू तू असा विचारच कसा करू शकतेस. वेडी आहेस का तू. हाऊ डेअर यू डू दिस रुजू. हाऊ डेअर यू. महाराष्ट्र
महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाह वाहिनीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला.